राष्ट्रवादीचा संयुक्त मेळावा काल पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात बोलत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या देशात अन्न सुरक्षा कायदा आणणाऱ्या महिला आरक्षणाचा कायदा करणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करायला हवं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलंय। या संयुक्त मेळाव्या दरम्यान व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मंत्री रामराजे निंबाळकर, पालकमंत्री दिलीप सोपल, माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। या मेळाव्यात बोलत असताना शिंदे यांनी आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा नकारात्मक निर्णय घेतला होता, मात्र पवार यांच्या सल्ल्यावरून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं। बुलढाणा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मेळाव्यात बोलत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधत दररोज खोटं बोल तेही रेटून बोल त्याचं नाव गोपीनाथ मुंडे अशी जोरदार टीका भाजपच्या नेत्यांवर केलीये। दरम्यान भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलत असताना जाधव म्हणाले की नमो हा नारा म्हणजे नमो मधील न म्हणजे नाही आणि मो म्हणजे मोदी असून मोदी नाही असा त्याचा अर्थ होतो असं म्हणून त्यांनी मोदींवर ही टीका केली। दरम्यान भास्कर जाधव यांनी यावेळी 10 मार्च रोजी बीड येथे काँग्रेस व राष्ट्रवादी या आघाडीच्या नेत्यांची पहिली प्रचार सभा घेणार असून त्यातूनच आघाडीचा संपूर्ण संदेश राज्यभरात जाणार असल्याची घोषणाही केली। अंडे होया मंडे रोज खाई अंडे तसं संडे होया मंडे खोटं बोलून रेटून बोल त्याचं नाव गोपीनाथराव मुंडे। नमो संवाद यात्रा म्हणजे भाजप सुरू केलेलं आहे, न म्हणजे नाही मोदी नाही। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 194 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यावेळी तरुण मतदारांना लक्ष्य करत या यादीत 35% उमेदवार हे 50 पेक्षा कमी वयाचे असून पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधींच्या नावाचा समावेश आहे, तर महाराष्ट्रातून 25 पैकी 13 उमेदवारांची नावं काँग्रेसने जाहीर केली आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराला जोरदार सुरुवात करत जनतेचं मत मिळवण्यासाठी अनेक राजकीय व्यक्तींकडून वेगवेगळ्या आश्वासनांचा सध्या भडीमार सुरू आहे। निवडणुकीच्या या गरम वातावरणात जनतेचं मत जाणून घेण्यासाठी आमचे टाइम टीव्हीचे रिपोर्टर मोहसिन मोमीन यांनी बीडमध्ये सर्वेक्षण करून या ठिकाणच्या नागरिकांची मतं जाणून घेतली। या ठिकाणच्या नागरिकांशी साधलेल्या संवादात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे। बीडवासियांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून गोपीनाथ मुंडे यांची 5 वर्षांपूर्वी इथल्या बीडवासियांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही पूर्ण केली नसल्याचं सत्य समोर आलंय। गोपीनाथ मुंडे यांनी इथल्या नागरिकांना नेमकी कोणती आश्वासनं दिली होती याचा आमच्या टाइम टीव्हीने घेतलेला हा थोडक्यात लेखाजोखा पाहूयात। 5 वर्षाच्या आत बीडमध्ये रेल्वे आणणार, बायपाससाठी प्रयत्न करणार, तसंच प्रत्येक गावात मंदिर मस्जिद आणि समोर सभागृह राहील अशी आश्वासनं मुंडे यांनी नागरिकांना दिली होती, मात्र यापैकी कोणत्याही आश्वासनाची पूर्तता मुंडे यांनी केली नसल्यामुळे मतदारांनी नेमकं काय करायचं असा सवाल बीडवासियांनी मुंडे यांना केलाय। राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आपण एक कंबर कसली असून बीड जिल्ह्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आपचे नंदू माधव यांनी आमच्या टाइम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे नेते व बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यावर कडाडून टीका केलीये। मुंडे यांनी 5 वर्षाआधी बीडवासियांना बीडमध्ये रेल्वे आणण्याचं आश्वासन देत मी यानंतर रेल्वेनेच बीडला येणार असं म्हटलं होतं, मात्र अद्याप इथे रेल्वेचा पत्ता नाही अशी टीका माधव यांनी केली। त्याचबरोबर तुम्ही आहात तिथेच राहा, आम्ही इथला विकास करू असा सल्लाही नंदू माधव यांनी यावेळी मुंडेंना दिलाय। यावेळी बोलत असताना माधव यांनी बीडमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख करत त्याचं पुढे काय झालं असा सवालही विचारला। इथली लोहमार्ग आहे जो गेली 2 पिढ्या आम्ही फक्त स्वप्न बघतो, मला वाटतं की खासदार मुंडेंनी आधी आश्वासन दिलं होतं पहिल्या सभेच्या वेळेस की याचा ही मी जिंकून आलो की आता दुसरी जी माझी चक्कर असेल तर ती मी रेल्वेमध्येच येणार। ती रेल्वे अजून आलेली नाही, माझं खासदार साहेबांना म्हणणं आहे की रेल्वे आलेली नाही, तुम्ही तिकडेच थांबा, रेल्वे आल्यानंतर तुम्ही मुंबईवर नाही इकडे। आपल्या बँकेचं काय झालं इथल्या, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी गोरगरिबांसाठी उघडलेली बँक आहे त्याच्यामध्ये घामाचा पैसा गावी ह्या लोकांनी 5,000, 2,000, 10,000 मुलीचं लग्नासाठी उपयोग येतील, शिक्षणासाठी येतील, कोणाला पुढच्या व्यवहारासाठी काहीतरी उद्योगधंद्यासाठी माझ्या मुलाला देता येतील या विचार करून ठेवलेली ती ठेवी होती आणि ती एका रात्रीतनं खतम होते आणि कुठे जाते याचा पत्ता लागत नाही।
संपूर्ण जगभरात महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. आपल्या भारत देशात महिला दिन साजरा करण्याची सुरुवात 8 मार्च 1943 साली मुंबईत झाली. आदिशक्ती नारी शक्ती म्हणजेच स्त्रीचं अतुलनीय सामर्थ्य. या महिला दिनानिमित्त स्त्रीच्या कर्तृत्वाला सामर्थ्याला आणि जबरदस्त इच्छाशक्तीला टाइम टीव्हीचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने काल घेतलेली सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणात सक्रिय असलेल्या कल्पनाताई अढळराव पाटील यांची ही खास मुलाखत. नमस्कार, आपण बघत आहात टाइम टीव्ही महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत मंचरला. या ठिकाणी महिलांनी 8 मार्च जागतिक महिला दिन या दिनाचं औचित्य साधून एकात्मता येण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत आणि त्यांनी एक प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण जाणून घेऊया आगामी लोकसभा निवडणुका आणि महिला दिन, तर महिला कशा प्रकारे निवडणुकांसाठी सक्षम आहेत आणि त्या कशा प्रकारे एक मतदार म्हणून निवडणुकीमध्ये आपला हक्क बजावतील, आपण जाणून घेऊया. त्यांच्याकडून आपल्या सोबत आहेत सध्या स्वाती भुले, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. या ठिकाणी ज्या लोकसभेच्या निवडणुका भरलेल्या आहेत त्यामध्ये नक्कीच महिला समर्थपणे आपली भूमिका या ठिकाणी बजावतील. कारण आज आपण जर पाहिलं तर जे आत्ता जे सत्ताधाऱ्यांना सत्ता आहे तर त्यामध्ये नक्कीच महिला या सत्तेला कंटाळलेल्या आहेत. कारण जी महागाई आहे, बेरोजगारी आहे, यामुळे नक्कीच यावेळेस सत्ता परिवर्तन होईल आणि महिला नक्कीच यामध्ये आपला चांगला मोलाचा सहभाग उचलतील. आणि आजची ही येणारी निवडणूक महिलांना शेवटपर्यंत एकदम छान जाईल आणि महिलांचे फायद्याचे ठरेल. एक ज्येष्ठ महिला म्हणून असं सांगेल की आतापर्यंत माझ्या गाठीशी जे अनुभव आहेत, तर आतापर्यंत जे शिवसेनेचं भाजपचं युतीचं सरकार होतं त्या काळामध्ये अशी महागाई नव्हती, 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते, ते आता नाही आहेत. त्यामुळे महिलांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. महागाईची ही मोठ सांभाळता आणि प्रपंच सांभाळता त्यांची फार हाल होतात. तरी पण सत्ता परिवर्तन करून जे कोणी आपल्याला चांगल्या प्रकारे राज्यकारभार करेल, आपल्याला सुविधा उपलब्ध करून देईल, महागाई आटोक्यात आणेल अशा लोकांनाच आपण मतदान करावं हा मुलाचा सल्ला मी देईल. आणि येणारा नेता की महिलांना सन्मान देणारा असावा. आणि आज पूर्ण देशभरामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि येणाऱ्या नेत्याने प्रसंगी कायद्यांमध्ये बदल करून महिलांना संरक्षण द्यावं. कारण या महिलांना आज आरक्षणाची गरज नाही आहे तर संरक्षणाची गरज आहे. आणि अशा रीतीने या सर्व महिला भगिनींच्या पाठीशी एका भावासारखा उभा राहणारा नेता आज आम्हाला आमचं प्रतिनिधित्व म्हणून हवा आहे आणि अशाच नेत्याला आम्ही वोट करू आणि अशाच नेत्याला आम्ही निवडून घेऊ. अर्ध जग महिलांचं असतं असं म्हणतात आणि उर्वरित जग महिलांपासून सुरू होतं. तीच असते सर्व काही आणि तीच असते सर्व काही, तिच्या पलीकडे काहीही नाही. आज आपल्यासोबत महिला दिनाचं औचित्य साधून राजकारणात सक्रिय असलेल्या आणि समाजकार्यही धडाडीने करणाऱ्या कर्तृत्ववान महिला सौ कल्पनाताई शिवाजीदादा आढळराव पाटील. सर्वप्रथम चॅनलच्या वतीने मी त्यांचं स्वागत करते आणि सर्वप्रथम महिला दिनाच्या मॅडम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं की आज महिला दिन आपण सर्व साजरा करतोय, एक सर्व वेगवेगळे प्रोग्राम आपण करतोय, परंतु एक देशाचं जर पाहिलं तर आजची स्त्री खरंच सुरक्षित आहे का? किंवा इवन राज्यातील, देशातील किंवा आपल्या गावातील जरी म्हटलं तरी आजची स्त्री खरंच सुरक्षित आहे, त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या पातळीवर काही योजना राबवल्या? तुम्ही जे म्हणताय की आजची राजकीय स्त्री सुरक्षित आहे, मी म्हणेन ती नाही. अशासाठी की आपण जर बघतोय आज रोज पेपरची पानं उघडली किंवा गावातून बघितलं किंवा कुठूनही आपण बघितलं तर रोज स्त्रीभ्रूण हत्या किंवा ज्या बायकांना मुलं होत नाहीयेत पण त्यांना मुली नकोयत अशी समाजातली लोक आहेत. तर मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अशासाठी की आपण जर 21व्या शतकाकडे आपण जात असताना घरातील ही स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समांतर पातळीवर आपण हे केलं पाहिजे. अशासाठी की दोघांची आज समाजाला गरज आहे, स्त्री पण पाहिजे पुरुषही पाहिजे, तरच समाज हा चांगला राहील असं मला वाटतं. आणि ही दोघांची गरज संसारामध्ये आहे आणि म्हणूनच मला वाटतं महिला आज आपण नुसता दिन साजरा करून चालणार नाही तर महिलांसाठी अनेक उपक्रम जरी असले तरी त्यामध्ये महिलांना स्थान आपण म्हणतोय 33% आरक्षण आहे, मला तर वाटतं 50% आरक्षण पाहिजे. अशासाठी की महिला ह्या महिलांकडे अनेक गुण आहेत की त्यामधलं मॅनेजमेंट हे अगदी सुरुवातीपासून त्यांच्याकडे हा गुण आहे अगदी हे झाल्यानंतर. कारण स्त्री जेव्हा लग्न होऊन येते किंवा मुली ह्या शिकतात ते आपण बघतो की त्यांच्याकडे काट कसं करणं, घर कसा संसार चालवणं हे स्त्री अतिशय मध्ये खेड्यातली असेल शहरातली असेल अगदी प्रामाणिकपणे हे काम करते आणि म्हणून मला वाटतं त्यांना मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं पाहिजे. कारण त्या व्यवस्थित जो पैसा त्यांच्या नवरा देत असेल घरी किंवा पती तर त्या पैशामध्ये कसं घर चालवायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि आजची स्त्री आपले काबाड कष्ट करून दोघंही मग स्त्री असेल पुरुष असेल की माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला शिकवलं पाहिजे
त्यांना समाजामध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ही सर्वांची आज ही आहे. कारण जरी ती खेड्यातली स्त्री असली तरी तिला वाटतं मला शिक्षण मिळालं नाही पण माझ्या पुढच्या पिढीला मिळालं पाहिजे, ती सक्षम मुलगी झाली पाहिजे. कारण ती लग्न करून जेव्हा मला वाटतं मुलगी जाते तेव्हा ती दोन्ही घरांचं नाव राखते, कारण आईचं आणि वडिलांचं, आणि हे ती बरोबरीने खुबीने करते. म्हणून मला स्त्रियांबद्दल आदर आहे. नाही आणि आपण म्हणतो की आज देश अगदी आधुनिकतेकडे चालला, चंद्रावर गेलाय, मंगळावर गेलाय, तरीही कुठेतरी स्त्रीभ्रूण हत्या ही अतिशय ज्वलंत समस्या आहे. आणि त्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की ही योग्य आहे की अयोग्य? अयोग्य, ही गोष्ट अयोग्य आहे असं मला वाटतं. कारण स्त्रियाच जर नसतील तर पुरुष नुसते समाजामध्ये होतील, मग अनेक बलात्कार वाढतील मला वाटतं. कारण स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या ही समांतर पाहिजे. कारण इथे जर 1000 मुलं असतील आणि 900 जर मुली असतील तर किती मोठा बिकट प्रसंग होईल हे आता आपण आपल्याला कळतंय की आपण म्हणतोय मुलगी नकोय आणि आज हे समाजामध्ये आपण बघतोय की इथे बलात्कार झाला, तिथे हे झालं, तिथे ते झालं. ते समाजाची मला वाटतं मानसिकता बदलली पाहिजे. आणि मुलगी सुद्धा आली तर तिचं मला मुलगा नाही म्हणून दुःख न करता जी अपत्य आपल्याला होईल, जे देव आपल्याला देतोय अपत्य, त्याचा आनंदाने स्वीकार करून मुलींनाही समाजामध्ये चांगलं आपण शिकवलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे आणि स्त्री भ्रूण ते थांबवली पाहिजे असं मला वाटतं. आणि एक असं म्हणतात की एका कर्तृत्व यशस्वी पुरुषामागे एक कर्तृत्ववान स्त्री असते. आज आदरणीय दादा शिवाजी दादा आढळराव पाटील हे 10 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. तर एक त्यांनी ते समाजकारणही करतात, राजकारणातही ते सक्रिय आहेत, सामाजिक कार्यही करतात. तर त्यांना तुमची कशा प्रकारे साथ लाभली किंवा त्यांना साथ देताना तुम्हाला कुठेतरी तुमचे जे 2 मुलं आहेत त्यांना सांभाळताना कुठेतरी थोडा संघर्ष करावा लागला का? नाही, ती जेव्हा हे करत असताना मला वाटत होतं की बाबा दादांनी दादा व्यवसायात होते पहिले, नंतर राजकारणात आले, की मला वाटतं दादा जर ते राजकारणात आहे आणि काम करत असतील तर मग ते चांगलं काम करत असतील समाजासाठी, तर आपण दादांवर घरच्या जबाबदाऱ्या न टाकता दादांना अगदी मी मुक्त सोडलेला आहे की अशासाठी मला वाटतं घरच्या जबाबदाऱ्या मी सांभाळते. आणि दादांचं कुठेही अगदी परदेशात असेल, जेव्हा आपल्या मतदारसंघात असतील तेव्हा एक तरी फोन दादांचा असतो की सौ कुठे आहेस, तर हे मला वाटतं दादांचं लक्ष संसारावर आहे. जे दादा जरी राजकारणात सक्रिय असले किंवा सामाजिक तरीही ते तुमची काळजी घेतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ते राजकारणात असूनही ते एक पत्नी म्हणून तुमची काळजी घेतात, एक कुटुंबालाही ते एक सहभाग त्यांचा आहे, व्यवस्थित ते काळजी घेतात तुमची. आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्व माता भगिनींना काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? कारण आता आगामी लोकसभा निवडणुका येऊ घातल्या 2014 हे तर सत्ता परिवर्तनाचं वर्ष आहे असं सगळीकडे राजकीय वर्तुळात सुरू झालंय. तर तुम्ही एक माता भगिनींना काय संदेश आणि आवाहन कराल? मला नम्रपणे माता बहिणींना प्रथम नमस्कार करायचंय आणि सांगायचंय की गेल्या वेळेला जेव्हा मी निवडणुकीला उभी होते तेव्हा सर्वांनी म्हणजे जास्तीत जास्त मतदार लोकांनी, कारण माझा निवडणुकीला जरी अनुभव कमी असला किंवा मी राजकारणात नव्हते, दादांच्या माध्यमातून मी राजकारणात आले, तरी लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. मला जवळजवळ 73,000 वरती मला मतं मिळाली, हे काही कमी नाही आहे. मला वाटतं त्यांनी केलेलं माझ्यासाठी मला आशीर्वाद दिलेले हे त्यांची मी आभारी आहे प्रथम. आणि जेव्हा तुम्ही म्हणताय की महिलांच्या बद्दल सांगताना की महिलांनी आत्ता जागृत झालं पाहिजे आणि या वेळेला सत्ता परिवर्तन अटळ आहे हे जरी खरं असलं तरी सर्व महिलांनी जास्तीत जास्त मतदान या मतदारसंघामध्ये असेल किंवा आपण जिथे जिथे आमचे जे उमेदवार असतील त्यांना मतदान केलं पाहिजे अशासाठी की ह्या वेळेला सत्ता बदल करून आपण दुसऱ्यांना संधी देऊन बघितलं पाहिजे की काय आपल्यामध्ये परिवर्तन होत आहे. त्याची संधी तरी तुम्ही दिल्यानंतरच ते सर्व घडेल. आणि महिलांना मला परत एकदा शुभेच्छा द्याव्याशा वाटतात आणि धन्यवाद. धन्यवाद कल्पनाताई, तुम्ही आमच्याशी एवढ्या दिलखुलास गप्पा मारल्या आणि तुम्ही तुमच्या कौटुंबिक सामाजिक गोष्टी आमच्याशी शेअर केल्या त्याबद्दल टाइम टीव्ही महाराष्ट्रकडून तुम्हाला धन्यवाद. आपण आत्ताच सौ कल्पनाताई शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात आणि एक कर्तृत्ववान स्त्री कशी असते, त्यांनी त्यांच्या पतीला कशा प्रकारे साथ दिली हेच त्यांच्या आज या महिला दिनाच्या औचित्याने स्त्रीच्या कल्पकतेला, तिच्या सामर्थ्याला आणि तिच्या जबरदस्त इच्छाशक्तीला टाइम टीव्ही महाराष्ट्राचा सलाम, नमस्कार. या न्यूज बुलेटिन्स मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.